माझे सगळे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण तरुण मित्र आणि उपस्थित असलेले माझे पत्रकार बांधव, आता सगळेच म्हणजे आपले गणेशदादा असतील, दीपकदादा असतील, दीपक वाडदेकर दादा असतील, अमरजीत असेल, सगळेच ह्यांनी म्हणजे हे वक्ते ह्यांनी बोललेले आहेत. मी फक्त टोकतेवर तीनच मित्र राहिले असं मला सांगते, राहिलेच मी खरं आहे. तर तरीबी मी एक ठराविक वेळेतच तुम्हाला एका मुद्दे मांडतोय. मला आज या निमित्तानं कारखान्याचा जो कारभार चाललेला आहे, कारखान्याचा जो हे सर्व काही बाजार मांडलेला आहे, ह्या बाजारासाठी म्हणून जे काही चाललंय त्यासाठी म्हणून प्रथमतः प्रत्येक वेळेस दादांनी सही केली नाही म्हणून कर्ज मिळालं नाही हे गणेशदादांनी सांगितलं. परंतु कर्ज का मिळालं नाही याचं सांगायचं झालं तर कारखान्याचं मुळात सन 2020-21 बॅलन्स शीट मध्ये रुपये 1,11,000 कोटी 23,69,918 रुपयाचा तोटा आहे. मग आता एवढा मोठा तोटा जर असेल, मी आता 45-46 जो ऑनलाईन मिटिंग झाली त्या अहवालामध्ये त्याची नोंद आहे, आणि त्या अहवालामध्ये जर हा तोटा दाखवत असेल तर ही ह्यांची काय जे कारभारी आहेत त्यांची पत्र राहिली का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं, कारखान्याचं नेटवर्क नक्त मूल्य ₹59,49,57,000 आहे, इथेही त्यांची पत संपलेले आहे. दुसरी गोष्ट, कारखान्याचे NDR ₹32,50,49,000 आहे, आणि त्याच्यानंतर कारखान्यात सर्व कर्ज मर्यादा संपुष्टात आलेली आहे असं स्वतः CA एक सर्टिफिकेट म्हणजे त्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. ते सर्टिफिकेट मी आज तुम्हाला पाहिजे असेल तरी मी दाखवायला तयार. हे सर्टिफिकेट जर CA दिलं असेल तर युवराज पाटलानं सही केली नाही म्हणून पैसे मिळाले नाही, पैसे न मिळाल्यामुळे आम्ही तुमचे बिल देऊ शकलो नाही. ह्यांची बाजारात पतच राहिली नाही किंवा बँकेत पतच राहिली नाही, हे त्यांचं MD सहीचं किंवा CA सहीचं पत्र आहे हे सांगायचं लांबच राहिलं. उठायचं आणि युवराज दादांनी सही केली नाही, अरे सही केली नाही बरोबर आहे की, पण त्या टायमाला सही काही केली असती तर त्याचंही पत्र हे माझ्याकडे आहे. ते आता गणेशदादांनी सांगितलं ते पत्र तुम्हाला पाहिजे असेल तरी मी दाखवायला तयार आहे. त्या पत्राचा सरळ सरळ असा अर्थ आहे की जर ती ॲग्रीमेंट जर काही घोटाळा झाला किंवा त्यात मी साखर पुरवायची ती जर नाही पुरवली तर त्या कारखान्याचा संचालक मंडळा सैन मंडळ चालेल, मी संचालक मंडळाच्या अधिकार बाजूला जाऊन कारखान्याचा मालकी हक्क त्याचा राहणार अशा पद्धतीचं ते ॲग्रीमेंट होतं. मग असं जर ॲग्रीमेंट करत असतील तर तिथे युवराज पाटलांनी विरोध केला, हे काय चुकीचं केलं का? युवराज पाटलांनी विरोध करत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखाना ज्या उधमरांना असतील, जे यशवंतभाऊ असतील, त्यांच्या रक्ताचं पाणी करून किंवा तुमच्यासारख्या ज्येष्ठ सभासदांनी त्या काळात अण्णांना साथ देऊन किंवा भाऊंना साथ देऊन रक्ताचं पाणी करून नको तिथून पैसा आणून तुम्ही संस्थेला सभासद झाला, आणि त्या सभासदांचं जर हिताला बाधा येत असेल तर तिथं जर मी युवराज पाटलांना सही केली नसेल तर हा हे चूक आहे का बरोबर एवढं तुम्ही सभासदांनी सांगावं. कारण जर मी सही केली असती आणि सही करूनही समजा नाही केली मी सही तर त्याचा ठराव केलेली जी प्रत आहे माझ्याकडे इथं जो ठराव केला आणि म्हणतात की ठराव करून जर त्यांना कर्ज मिळलं नाही आणि सभासदांनी बिलं दिली नाही, मग बिलं दिली नाही तर मला एक म्हणायचं आहे मी सही केली नाही ना, मग ठराव केला होता, मग तुमची पत जिथं होती कुठलं फायनान्स असेल किंवा ती दुबईची कोण मॅडम असेल त्या मॅडमनं तुमचं सँक्शन का केलं नाही? म्हणजे तुमची पत म्हणण्यापेक्षा तुमची बाजारपेठेत वावरायची किंवा करायची लायकीच राहील नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच तुम्हाला मी म्हणतोय की एकदा फक्त एकदा युवराज पाटील, गणेशदादा, दीपकदादा किंवा अजून ही स्टेजवर बसलेली मंडळी आहेत ही जे मंडळी आहेत यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एकदा फक्त मतदान विश्वासाने करा. जर ती पद परत नाही आणून दाखवली तर युवराज पाटील तुम्हाला कधी परत या विषयावर बोलणार नाही एवढं शब्द देतो. आणि दुसरी गोष्ट, कारखाना चालवताना युवराज पाटलाला तिसरा गडी म्हणतोय, कारखाना चालवताना युवराज पाटलेला काय अनुभव आहे? पैसे नाहीत म्हणते तर विषय त्यांचा वेगळाच आहे, पण पैसे तुमच्याकडे जायचं असं मी समजू नका. पण जी काय पत आहे इथं स्टेजवर बसलेले आमचे रावसाहेबांना चव्हाण आहेत सुस्तेजे, त्यांनी हार्वेस्टिंग एकेकाळाच्या काळात हे नाना म्हणजे धोतर शर्ट जरी असला तर BSc अग्री झालेले आहेत नाना, बरोबर आहे का नाना? आणि त्या नानाने हार्वेस्टिंग त्या काळात जी चालवलं होतं किंवा जी राबवलं होतं ते आजही म्हणजे अण्णा असेपर्यंत
ते हार्वेस्टिंग त्या पद्धतीने चाललं म्हणून कारखान्याची रिकव्हरी चांगली लागत होती, म्हणून कारखान्यात सगळं जो काही लेखाजोखा होता तो सगळा व्यवस्थित होता. आणि तुम्ही त्याला बगल दिल्यानंतर जे सर्व घडायला चालू झालं, तुमचं हार्वेस्टिंग प्रोग्राम तर लांबच राहिला पण कशात किती निघतंय, कशात काय निघतंय, एखादं मशीन 2 लाखाचं असतं तर 20 लाखाला कसं घेता येतंय हे सुद्धा म्हणजे वेळ आलं सगळं तर कागदपत्री दाखवतो. पण हे घडलंय, घडलं नाही असं नाही. एखादी 20 लाखाची मशीन असली तर 1-1.5 कोटीला किंमत लावली. मोगम बोलत नाही मी, कारण का बोललं तर मला माहिती आहे ती मागे संजय पाटील सारख्या आमच्या कार्यकर्त्यांनी बोलल्यानंतर त्याच्यावर आपण केस घालू. त्यांनी म्हणलेलं काय चुकीचं नाही, केस घालायची असली तरी घाला, युवराज पाटलावर घाला आणि आम्ही घातल्यावर बी तोंड द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण का इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही थोडं गप होतो. पण विनाकारण जर उठून चोराच्या उलट्या बोंबा उठायचं बोलायचं आणि परत माझंच खरं म्हणायचं हे जर चालणार असेल तर हे काय पद्धत बरोबर नव्हं. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस जर असं शब्दाला शब्द जर हे करून जर बोलायला लागला तर हे काय बरोबर होणार नाही. दुसरी गोष्ट, जे ट्रॅक्टर मालक आहेत HNT वर कर्ज काढलेलं आहे 900-884 लोकांची यादी अमरजीतनं सांगितली, तर ती यादी जी आहे ज्यांच्या लिगली कारखान्यानं जर त्यांच्या नावावर कर्ज काढलं असेल तर ते आज सांगून टाकतो की त्या लोकांना तुम्ही अजिबात घाबरू नका. ज्या दिवशी सत्ता येईल त्याच्यानंतरच्या काळात तुमच्या उतारावर चढलेले बोजे कमी करायची जबाबदारी युवराज पाटील घेईल. हे घ्या तुम्हाला सांगतो, असं काही नाही की बोजे त्यांनी चढवलं म्हणून युवराज पाटील तुम्हाला पाण्यात बघाल. जे लिगल आहे ते लिगलीच आहे, कारण का संस्थेसाठी तुम्ही योगदान दिलं भले कुठल्याही मार्गात असेल, तुम्हाला फसवून घेतलं असेल साहेब किंवा काय असेल, पण ते सगळं सर्वतापासून तुम्ही विनाकारण दबावाला बळी जाऊ नका. हे म्हणायचं कारणच हे, कारण का कुणाचं इंडिया बँकेचं कर्ज आहे, कुणाचं बडोदा बँकेचं कर्ज आहे, बरेच जण आहे ते. आता नावं घ्यायचं काही कारण नाही, माझ्या मी संपर्कातलेले आहेत म्हणून आवर्जून सांगतो की त्या कर्जाला अजिबात शंका मी काळजी करू नका. त्याला जबाबदार गणेश दादा असेल, मी असेल, दीपक दादा असतील आणि इतर स्टेजवर बसलेली मंडळी 100% तुमचं कर्ज नील करून तुमचा उतारा कोरा करून द्यायची जबाबदारी आम्ही 100% घेणार एवढी खात्री देतो. आणि त्याच्यानंतर एक अजून एक सांगायचं होतं की ह्या जो अर्ज म्हणजे भरणार नाही म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं, मी अर्ज पैसे दिल्याशिवाय भरणार नाही तर बिल दिल्याशिवाय भरणार नाही. तर आता काय ते आता त्यांचं त्यांचं चाललं होतं म्हणून मी बोललो नव्हतो, पण आता मलाही बोलणं भाग आहे. त्यांनी पैसे दिल्याशिवाय बिल दिल्याशिवाय अर्ज भरणार नाही म्हणले, पहिल्या दिवशी अर्ज भरून मोकळे झाले. मग मला काय म्हणायचं, जी तत्व निष्ठा किंवा शब्द हे जर त्या व्यक्तीकडे नसेल तर तुम्ही अजून बी परत लय चांगलं आहे म्हणून जर हे करणार असाल तर ही बरोबर नाही. कारण का माझं असं मत आहे, त्यांनी शब्द त्यांनीच बोलले होते, त्यांनीच शब्द दिला होता तर त्यांनी तो पाळायला पाहिजे होता. आम्ही 10-10 शब्द देतोय, आम्ही शिवतीर्थावर येऊ काय असेल ते तुम्ही म्हणताल ते ऐकतो. तसंच शब्द द्यायचा तर पाळायचा ही अवधूर अण्णांची घराची किंवा यशवंतच्या घराची खासियत आहे. आणि त्याला अवधूर अण्णांच्या ह्याला अवधूर अण्णांचे जे मागचं वले आहे त्याला काळिंबा लागल किंवा त्यांच्या नावाला काळिंबा लागेल असं कधीही आम्ही वागणार नाही असं 10-10 सभेत सांगतोय. कारण का तुम्ही जे आज इथं गोळा झालाय हे युवराजसाठी म्हणून गोळा झालेलं नाही. अवधूर अण्णाचा नातू बाबा काय करल काय नाही किंवा करल का नाही किंवा विश्वास आहे म्हणून तुम्ही इथं गोळा झालेला आहे. आज मी ह्या कुरुलीतले काय माझे सभासद बांधव आहेत ते बरे घरी जरी घराने जरी असतील तरी माझं एक म्हणणं आहे, अण्णाला म्हणणारा ह्या गावातला बराच मोठा वर्ग आहे, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मधू आबासारख्या माणसाने मला हात जोडून माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही आबा तुम्ही आम्हाला अजूनही पाहिजे आहात, कारण का तुमच्यासारखा माणूस एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला आजही हवा आहे. ह्या पद्धतीनं जसं इथं स्टेजवर रावसाहेब नानासारखे असतील, दिलीप नानासारखे असतील, ही सर्व जरी मंडळी असली साळुंके सरांसारखे असतील तर ही सर्व मंडळी आमचं चुकलं तर कान धरणारी मंडळी आम्ही 100% आमच्या बरोबर निदान आशीर्वाद रूपी का असेना किंवा चुकलं तर 2 थोबाड्या देणारी ही माणसं आम्ही निशी त्यांचा विचार घेऊन आणि ह्यांचा सल्ला घेऊनच कारभार करणार आहे. त्यामुळे तर ही शंका तुम्ही कुणीही घेऊ नका, कारण का ही माणसं अण्णांबरोबर काम केलेली माणसं आहेत. ही चुकीचं वागायला गेलं तर तिथंच पायातलं काढून पायतं हानल्याशिवाय राहणार नाही ही बी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाबतीत शंका न घेता येणाऱ्या काळात जे काही घडणार आहे
निवडणुकीच्या माध्यमातून हा काळ जर परत गेला असता 5 तारीख तर परत येणार नाही एवढंही सांगतो, नाहीतर राहिलेले कारखाने पत्रे सुद्धा ही शिल्लक ठेवणार नाहीत एवढे शब्द देतो म्हणजे हे ठेवणार नाहीत ही शब्द देतो, म्हणजे मी नाही म्हणत की हे जी चोर आहेत ही 100% हा कारभार राहिलेला संपुष्टात आणतील, पण मला ही पत्रे विकतील म्हणतोय, पण मला ह्याच्या पत्रे जी उडून गेलेले आहेत किंवा काय चोरून गेलेले आहेत ती पत्रे सुद्धा बसवायचं काम मला करावं लागणार आहे, ती करून दाखवेन हा शब्द देतो आणि इथं पुढच्या येणाऱ्या काळात